त्यात मूग मटकी पिवळा वाटाणा हिरवा वाटाणा हिरवे हरभरे आणि वाटाणे असं सगळे मिक्स आहे आणि मी आता बॉईल करून घेणार आहे. ते वाटण्यासाठी लागणारे हे तीन मोठे कांदे, थोडा जास्त एक वाटी खोबऱ्याचा किस, याच्यात छोटी इलायची मोठी इलायची चार पाच मिरे आलं लसूण कढीपत्ता तेजपत्ता आणि इथे आहे दालचिनी. हे वाटणात आपल्याला घालायचं आहे आणि त्यात मी गॅस लावून घेतला आहे आणि याच्यावर मी आता कांदा भाजून घेणार आहे. आणि इकडे उसळ ही बॉईल होतीये आणि आता खोबरं भाजून घेते. आणि हे भाजलेलं खोबरं कांदा हा आहे कांदा लसूण मसाला हे तिखट आणि हे सगळं जे आहे हळद धणेपूड हे सगळं आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि तेलात परतवायचं आहे. इथे मसाला वाटला आहे आणि हा आता आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. इथे आता मसाला परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. मसाला चांगला परतला आहे आणि आता याच्यातली बॉईल केलेली उसळ पाण्यात सकट घालायची. आणि यात आता आपल्याला गरम पाणी घालायचं. मी आता गरम पाणी घालते. हे बघा आणि हे आता 15 मिनिटं आपल्याला उकळायचं आहे आणि यात आता मीठ ऍड करायचं आहे. आणि आता हे 15 मिनिटं उकळेपर्यंत आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे.